संजय राऊत खासदार झाले त्यांना सुपारीबाज म्हणता का असा सवाल करत खासदार नरेश म्हस्के यांनी राऊतांवरती टीका केली आणि राऊतांनी खासदारकीचा राजीनामा द्यावा असंही त्यांनी म्हटलं. सेना भवनात बैठक घेऊन दमदाटी केली गेली, अविश्वास दाखवला जातोय असा देखील आरोप नरेश म्हस्केंनी केला. तुम्ही जी काल जी काय सेना भवनला ज्या काही बैठका होत्या त्या बैठकीचा काढा तुम्ही माहिती घ्या. खासदारांना कशा पद्धतीने सांगितलं गेलं, खासदारांना कशा पद्धतीने इंडिव्हिज्युअल असंशयास्पद वातावरण त्यांच्याशी निर्माण केलेलं आहे, आमदारांशी कशा पद्धतीने मार्गदर्शन केलं, विभाग प्रमुखांना कशा पद्धतीने मार्गदर्शन केलेलं आहे, कशा पद्धतीने दमदाटी दिलेली आहे माहिती घ्या, तुमच्या लक्षात येईल. हे बघा, मुळात संजय राऊतांनी ही पवार साहेबांची शरद पवार साहेबांची सुपारी घेऊन शिवसेना संपवण्याचं काम, बाळासाहेबांचा विचार संपवण्याचं ते काम करत होते. मोठं एकनाथ शिंदे साहेबांसारखं नेतृत्व उभं राहिलं आणि त्यांची ती सुपारी यशस्वी होऊन दिली नाही, त्यामुळे त्यांनी कुणाबद्दल बोलावं, सुपारीची भाषा कुणाच्या संदर्भात करावी, संजय राऊत यांनी कुणा संदर्भात बोलावं, ज्या आमदारांच्या जीवावरती ते निवडून आलेले आहेत, जर ते आमदार सुपारीबाज आहेत तर द्या ना राजीनामा, त्यांच्या मतांवर आपण निवडून आलेले आहात आणि तुम्ही त्यांना राजीनामा द्या ना. तुम्ही त्यांना सुपारीबाज म्हणता, मग सुपारीबाज आमदारांच्या जीवावरती निवडून आलेली खासदारकी कशालाच तुम्ही घेऊन फिरताय? द्या राजीनामा, तुमचा जर हिंमत असेल आणि स्वतःचा जर पाठीचा कणा असेल, ज्या आमदारांना तुम्ही शिव्या देताय, लाखोली वाहताय, त्यांना गद्दार म्हणताय, त्यांना सुपारीबाज म्हणताय, त्यांच्या मतांवर तुम्ही निवडून आलेले आहात, तुमच्या जर स्वतःचा जर काहीतरी अभिमान असेल तर तुम्ही खासदारकीचा राजीनामा द्या. तर संजय राऊत यांनी शिवसेनेवरती केलेली टीका आणि त्याला नरेश म्हस्के यांनी दिलेलं उत्तर, आमदारांच्या जीवावरती तुम्ही खासदार झालात आणि त्यांना सुपारीबाज म्हणता असं नरेश म्हस्के म्हणाले, त्यामुळे संजय राऊत यांनी खासदारकीचा राजीनामा द्यावा असं थेट आव्हान नरेश म्हस्के यांनी संजय राऊतांना दिलंय. सेना भवनामध्ये बैठक घेऊन दमदाटी केली गेली असा देखील आरोप नरेश म्हस्केंनी केलाय आणि आमदारांच्या जीवावरती संजय राऊत खासदार झाले त्यामुळे त्यांनी राजीनामा द्यावा खासदारकीचा, ज्या आमदारांच्या जीवावर तुम्ही खासदार झालात त्यांना सुपारीबाज म्हणता का असा देखील सवाल नरेश म्हस्केंनी उपस्थित केला. तर राज ठाकरे यांच्या भेटीसाठी आले होते नरेश म्हस्के आणि यावेळी त्यांनी दिलेली प्रतिक्रिया, संजय राऊत यांनी केंद्र सरकारवरती टीका केली आणि त्याच टीकेला नरेश म्हस्के यांनी दिलेली ही प्रतिक्रिया, सेना भवनामध्ये बैठक घेऊन दमदाटी केली जायची आणि ज्या आमदारांच्या जीवावरती संजय राऊत खासदार झाले त्यांना तुम्ही सुपारीबाज म्हणता का असं देखील नरेश म्हस्केंनी विचारलं. आज ते संजय राऊत यांच्यावरती नरेश म्हस्केंनी केलेली टीका याच संदर्भात अधिक बोलणार आहोत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे आपल्या सोबत सध्या फोनलाईनवरती जोडल्या गेल्या. सुषमाजी, स्वागत तुमचं न्यूज 18 लोकमतमध्ये. थेट नरेश म्हस्केंनीच आव्हान दिलंय संजय राऊतांनी खासदारकीचा राजीनामा द्यावा. थेट नरेश म्हस्केंनी म्हणजे नरेश म्हस्के कोणी झेड लागून गेलेत काय? थेट नरेश म्हस्के म्हणजे काय? कलेक्शन करून आणि लोकांच्या वसुल्या करून जर कोणी खासदार झाला असेल आणि फार मोठा स्वतःला शेरखान समजत असेल तर गैरसमज काढून टाकावा त्यांनी. आणि सन्माननीय संजय राऊत साहेबांबद्दल बोलायला निष्ठावंतांना ती मुभा असते, गद्दारांनी संजय राऊत साहेबांबद्दल बोलू नये. ज्यांनी पक्षासाठी एक वेळ मी मरण पत्करण पण शरण पत्करणार नाही म्हटलं आणि या पक्षासाठी ज्यांनी 100 दिवस तुरुंगात घातले त्या राऊत साहेबांबद्दल बोलताना आपल्या निष्ठा किती, आपली लायकी किती याचं भान ठेवून कुणी बोलावं. त्यामुळे थेट नरेश म्हस्के असं म्हणताना नरेश म्हस्के म्हणजे कोणीतरी सो कॉल्ड आहे असं काही डोक्यात असेल तर कृपया काढून टाका, बाकी त्याच्यावर आम्हाला काही फार बोलायचं नाही. आणि राहिला प्रश्न काय याला भेटायला गेले त्याला भेटायला गेले, अच्छा ते त्यांनाच भेटायला गेले का जे ते काय आता पदवीधर लढणार होते पण लगेचच काहीतरी फडणवीसांचा आदेश आला आणि माघार घेतली, असो नो कमेंट, नाही बोलायचं मला याच्यावर. बरं, आणखीन एक गोष्ट, ज्या आमदारांच्या जीवावर संजय राऊत खासदार झाले त्यांना सुपारीबाज म्हणता का? ओन म्हस्के काय संबंध संजय राऊत साहेब असतील किंवा कुठल्याही पक्षामध्ये असे अनेक जण असतात की जे संघटनात्मक जबाबदारी जपतात
आणि प्रसंगी पक्षासाठी छातीचा कोट करून लढतात आणि अशांना पक्ष त्यांची एक सन्मानाची जागा बहाल करतं. त्यावेळेला ती पक्षाची सुद्धा बांधिलकी असते. त्यामुळे राऊत साहेबांची खासदारकी आणि त्या खासदारकीबद्दल कुणीही बोलायची म्हणजे कोणाचीही ती तितकी काय म्हणता येईल प्रज्ञा नाहीये. प्रमोद महाजन साहेबांच्या पासून किंवा असे अनेक सांगता येतील नेते की ज्या नेत्यांनी पक्षाच्या साठी जे ताकदीने लढतात पक्ष त्यांच्यासाठी एक सन्मानाची जागा तयार करतो. त्याच्यावर मस्केसारख्यांनी अजिबात ज्ञान पाजळायची गरज नाही असं. बरं, आता सध्या जी टीका टिप्पणी सुरू आहे भटकती आत्मा आणि शरद पवारांनी जे केलेलं वक्तव्य त्याच्यामध्ये संजय राऊतांनी सुद्धा सुरासूर मिसळला आणि मग जे काही केंद्र सरकारवरती टीका केली संजय राऊतांनी ती मस्केंच्या जिव्हारी लागली आहे. नाही अहो, मस्केंमध्ये एवढी ताकद असती तर प्रतापराव जाधवांच्या ऐवजी मस्केंनी घेतलं असतं की राज्यमंत्रीपद. मस्केंची जर कुवत असती एवढी, केंद्रामध्ये मस्केंच्या शब्दाला एवढा मान असता तो मस्केला मिळालं असतं ना मंत्रीपद. त्यामुळे आधी आपलं अकॉम्पिटिशन होतंय का नाही ते बघावं, आपल्याला जागा मिळते का नाही ते बघावं, मग दुसऱ्यांच्या ताटामध्ये लुंपून बघावं. बरं, सुषमाताई धन्यवाद, तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात त्याबद्दल.